गोपीचंद पडळकर खानापूर आणि जतमधून लढणार. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर खानापूर आणि जत मतदारसंघातून लढण्याची शक्यता आहे. खानापूर मतदारसंघात माजी आमदार सदाशिव पाटील व गोपीचंद पडळकरांच्या युतीची चर्चा सुरू आहे. याबाबत सदाशिव पाटील आणि गोपीचंद पडळकरांची बैठकही पार पडली होती. दोघातले नक्की कुणी लढायचे, कुणी थांबायचे हा निर्णय होणार होता, पण ही युती होणार नसल्याचे समजते आहे. दोघातले थांबायचे कोण हा महत्वाचा प्रश्न आहे, कारण लढणं हा दोघांच्याही अस्तित्वाचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर जत व खानापूर मतदारसंघातून लढणार असल्याचे समजते. त्यामुळे खानापूर मतदारसंघाची लढत तिरंगीच होणार असं दिसतंय. गोपीचंद पडळकरांची उमेदवारी कायम असणार आहे, ते एकाच वेळी दोन मतदारसंघातून लढणार असल्याचेही समजत आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत राहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.